हा जो अन्याय झालेला आहे त्याच्यावर आमचा निषेध आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे आहे. जे काय झालेलं आहे ते अति क्रूर झालेलं आहे आणि आमची सुरक्षा हा आमचा अधिकार आहे. जे मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून एकच मागणी आहे की आम्हाला आणि ह्या संदर्भात जे काय झालेलं घडलेलं आहे हे पुन्हा घडू नये, त्याच्यासाठी आत्ताच कठोर नियम करणं गरजेचं आहे. प्रत्येक आमच्या डॉक्टरांना सुरक्षा ही मिळालीच पाहिजे. जे आज निर्णय नाही झाला तर हे आम्ही सर्व पुढे काम बंद आंदोलन हे होणार आहे. दर्शको नमस्कार, मी आता कोल्हापुरातील ताराराणी चौकामध्ये आहे. या चौकामध्ये बघायला गेलं तर कोलकाता इथं घडलेल्या गोष्टीच्या निषेधार्थ सर्व जे काही निवासी कर्मचारी आहेत, डॉक्टर आहेत, विद्यार्थी आहेत, या सगळ्यांनी आता इथं मोर्चा काढत आंदोलन केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर हु वॉज जस्टिस सेव सेव्हिअर अशा पद्धतीने यांचं म्हणणं आहे. नमस्कार. काय सांगाल, काय लोकांना सजा दिला पाहिजे. असं जे पण होत आहे ते आमच्यासाठी सेफ नाहीये आणि सर्व मुलींसाठी सेफ नाहीये. मग त्यांना जस्टिस दिलं पाहिजे, डॉक्टरांना जस्टिस भेटलं पाहिजे. हा जो अन्याय झालेला आहे त्याच्यावर आमचा निषेध आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे आहे. जे काय झालेलं आहे ते अति क्रूर झालेलं आहे आणि आमची सुरक्षा हा आमचा अधिकार आहे. सर्व संघटना, सर्व संस्थेत जे वैद्यकीय संस्था आहे आणि वैद्यकीय कॉलेजेस आहेत तिथं सुरक्षा पाहिजेच आम्हाला. ही आमची अगदी तीव्र मागणी आहे आणि हे जे आज निर्णय नाही झाला तर हे आम्ही सर्व पुढे काम बंद आंदोलन हे होणार आहे. आणि सर्व संघटना जे आहेत, स्पेशली मॅग्मो संघटना, जे वैद्यकीय अधिकारी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचे आहेत, ते सर्वजण या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत उद्यापासून. तर सर्व आमची सरकारकडे हीच मागणी आहे की आम्हाला न्याय पाहिजे आहे. सरकारकडे मागणी आहे. वैद्यकीय मंत्री, पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे मुश्रीफ साहेब सुद्धा इथे येणार आहेत. काय त्यांच्याकडे काय मागणी करणार? आम्ही जे आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत आणि सर्व जे वैद्यकीय शिक्षण संस्था आहेत किंवा वैद्यकीय सेवा संस्था आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक आमच्या डॉक्टरांना सुरक्षा ही मिळालीच पाहिजे. जिथं गार्ड सुरक्षा रक्षक नाहीयेत हे आम्हाला मिळालं पाहिजे. कारण रात्रपाळी असते, दिवस सर्व जे मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून एकच मागणी आहे की आम्हाला आणि ह्या संदर्भात जे काही झालेलं घडलेलं आहे हे पुन्हा घडू नये, त्याच्यासाठी आत्ताच कठोर नियम करणं गरजेचं आहे. हीच आमची आणि कायदा हे अंमलबजावणी ह्या कायद्याची लवकरात लवकर व्हावी हीच आमची मागणी आहे. कोलकात्यातील जो इन्सिडेंट झाला त्याची महाराष्ट्र शासनाने तात्काळ दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना 2017 साली घडली होती धुळ्यामध्ये आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये महाराष्ट्रात. म्हणून आमच्या सर्व डॉक्टरांची मागणी हीच आहे की महाराष्ट्रात देखील कडक कायदा व्हावा. बंद काळामध्ये जर का बघायला गेलं तर आता आरोग्य सेवा सुरू राहणार आहे की बंद राहणार आहे? काय आजचा दिवस तर आम्ही वैद्यकीय सेवा जी आहेत आपल्या सरकारी दवाखान्यात ती तर चालूच आहे, पण आज संध्याकाळपर्यंत पुढचं जे निर्णय आहे, धोरण आहे, ते निर्णय घेण्यात येईल. जर ह्याच्यावर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तरी आपली आरोग्य सेवा जी आहे आपल्या सरकारी दवाखान्यात ते तरी चालूच राहणार आहे. तर संध्याकाळपर्यंत आपल्याला पुढचं धोरण मिळून जाईल. तर कोल्हापुरातील दसरा चौकापासून ताराराणी पुतळा या चौकापर्यंत हे आरोग्य कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आहेत, विद्यार्थी आहेत, या सर्वांनी एकत्र येऊन सेव्ह द सेव्हिअर अशा पद्धतीचं मत मांडत, अशा पद्धतीचं मोर्चा देत, घोषणा देत हे मोर्चा काढलेला आहे. केक्युनी चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित, धन्यवाद. आला श्रावण, श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.